वैभव, पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी सुद्धा आपण याला म्हणता येईल. मात्र पुण्यातली जी कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन शिथिल करण्याचा जो निर्णय आहे तो योग्य असेल का? मनाली, या निर्णयाच्या दोन बाजू आहेत. वास्तविक निर्णय झालेला नाही, या सगळ्या संदर्भामध्ये विचार सुरू असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं होतं. आज अजित पवार पुण्यामध्ये आहेत. पुण्याचे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत ते बैठक करणार आहेत 11 वाजता, आणि त्याच्यामध्ये या निर्णयासंदर्भामध्ये चर्चा जी आहे ती केली जाईल. पुण्याच्या टोपोग्राफीनुसार किंवा एकूण भौगोलिक रचनेनुसार जर बघितलं तर जे रुग्ण सापडत आहेत ते पुण्याच्या एकाच भागातले, साधारण 2 वॉर्डमधले हे रुग्ण आहेत. 2 ते 5 वॉर्डमध्ये या रुग्णांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. बाकीचं उर्वरित पुणे जे आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 13 वॉर्ड येतात, या 13 वॉर्डमध्ये या रुग्णांची संख्या जी आहे ती अत्यल्प आहे किंवा नाही आहे अशा स्वरूपामध्ये डिस्क्रीट आकडेवारी जी आहे ती वॉर्डनुसार समोर येते. त्यामुळे या अशा परिस्थितीमुळे शहराच्या एकाच भागामध्ये जिथं सर्वाधिक कंटेनमेंट झालेलं आहे किंवा कम्युनिटी स्प्रेड जिथं झालेला आहे, सगळ्यात जास्त संसर्ग जिथं झालेला आहे कोरोनाचा, तो जो भाग आहे तो भाग अशाच पद्धतीनं सील ठेवा किंबहुना आणखी निर्बंध जे आहेत त्या त्या भागामध्ये कडक केले जावेत आणि सगळं थेट घरी नेऊन द्यावं प्रशासनानं, अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते. तर दुसऱ्या बाजूला जिकडं फारसा संसर्ग नाही आहे किंवा संसर्ग वाढलेला नाही आहे त्या परिसरामधले व्यवहार जे आहेत ते तूर्तास सुरळीत केले जावेत. काही छोटे मोठे व्यवहार जे आहेत ते सुरळीत केले जावेत का, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, बांधकामाच्या किंवा शासकीय प्रकल्प जे असतील, सरकारी प्रकल्प असतील, महापालिकांचे प्रकल्प असतील, दुरुस्त्या असतील, पावसाळा तोंडावरती आहे, नाल्यांची सफाई असेल, असे अनेक अनेक कामं जी आहेत ती कामं केली जाऊ शकतात का, अशा अनेक विषयांची चाचपणी सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड सर आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारूया. सर, एकूण ज्या पद्धतीनं कंटॅमिनेशन होतं किंवा संसर्ग वाढतोय तो पुण्याच्या एकाच भागामध्ये, तुम्हाला काय वाटतं, हे यथार्थ होईल का? आत्ताच्या घडीला 3 मेला शहराच्या काही भागातले निर्बंध जे आहेत त्याच्यावर जो शिथिल करण्याचा जो विचार सुरू आहे तसं करणं योग्य राहील का, किंवा त्याने स्प्रेड अजून वाढू शकेल? नेमकं तांत्रिक बाजू काय सांगू शकाल तुम्ही जर हा निर्णय झाला तर त्याची? तांत्रिक बाजू निश्चितपणे मला सांगता येईल ती अशी आहे की पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ठराविक झोपडपट्ट्यांमध्ये केंद्रित झाली आहे आणि अशा भागाशिवाय साधारण अंदाजे जर सांगितलं तर 350 चौरस किलोमीटर पुण्याच्या क्षेत्रफळापैकी साधारण हे 15 ते 20 चौरस किलोमीटर क्षेत्रात मर्यादित आहे. पण त्याच्यामुळे एखादं शहर 50, 55, 60 दिवस नंतर सुद्धा लॉकडाऊन ठेवायचं का हा महत्वाचा मुद्दा आहे. पण गरीब लोकांची कोंडी होऊ नये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे माझं स्वतःचं मत असंच आहे की हा जो भाग आहे जिथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे तिथे जास्त पोलीस फोर्स लागता येणं शक्य आहे, तिथे गल्ल्यांमध्ये लोक जे फिरतात ते बंद करता येणं शक्य आहे. पण पोलिसांची ताकद सुद्धा जर विखुरली गेली शहरभर तर त्यामुळे लोकांना पण नाहक त्रास होतो, पोलिसांना पण त्रास होतो आणि यातनं साध्य काही होत नाहीये. त्यामुळे नॉर्मल जनजीवन जेवढं सुरळीत राहील इतर भागामध्ये तेवढं एका परीने चांगलं आहे. केंद्र शासनाचा पण तसाच विचार आहे, राज्य शासनाचा देखील तसाच विचार आहे, कारण आपली आर्थिक जे परिस्थिती आहे ती बघता, गरीब लोकांच्या रोजगाराचा प्रश्न बघता, पावसाळ्याच्या पूर्वी होणारी महत्वाची कामं विचारात घेता, दैनंदिन जीवन जेवढं जेवढं लवकर सुरू होईल तेवढं मला असं वाटतं. सर, जर हा निर्णय घेण्यात आला तर या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशा स्वरूपाची अंमलबजावणी आपण उर्वरित शहरामध्ये करू शकू, किंवा म्हणजे व्यवहार जे सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न असेल ते नेमके कशा स्वरूपाचे असतील? मुख्यतः जो बाहेरचा भाग आहे ज्याला मी म्हणतो की आता आपण फक्त वॉर्ड ह्या फार मोठ्या पातळीवर बोलत होतो, त्याच्याऐवजी पर्टिक्युलर झोपडपट्टी एवढीच सीलबंद राहील आणि बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नॉर्मल व्यवहार सुरू राहतील. नॉर्मल व्यवहारामध्ये 2 गोष्टींचा समावेश असणार नाही, ते म्हणजे थिएटर्स आणि मॉल की जिथे मोठ्या संख्येने लोक येतात आणि पुन्हा आपली संख्या वाढू शकते असा एरिया आपल्याला, म्हणजे असं क्षेत्र बंदच राहणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करता येणं शक्य आहे, परंतु खरं अगोदर आवश्यक आहे, समजा सलून उघडले, सर्व दुकानं जर उघडली, बेकरी उघडली, दुधाची दुकानं उघडली, नंतर दैनंदिन गरजा मिळणारी जेवढे दुकानं आहेत ती सगळी उघडली, काही आयटी इंडस्ट्री पण सुरू झाली, कन्स्ट्रक्शन सुरू झालं, तर मग हे चलन फिरत राहील आणि गरीब लोकांना रोजगार मिळायला पण मदत होईल.
सर कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? 11 वाजता पालकमंत्र्यांसोबत आपली बैठक आहे, त्या बैठकीमध्ये या निर्णयावरती काही चर्चा होऊ शकते का? निर्णयावर चर्चा होऊ शकते. आम्ही आमचा मुद्दा मांडणार आहोत की पुणे महापालिका असं करू इच्छिते. सर्वांच्या संमतीने यावर निश्चित निर्णय होईल. यामध्ये केंद्र शासनाचे 3 तारखेनंतरचे आदेश यायचे अद्याप बाकी आहेत. त्यानंतर राज्य शासनाचे आदेश येतील. या दोघांना सुसंगत भूमिका आम्ही घेऊ. परंतु यापूर्वीचे आदेश सुद्धा जर बघितले आपण तर कुठला भाग रेड झोन मध्ये आहे आणि कुठला ऑरेंज झोन मध्ये आहे हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनपा आयुक्तांनाच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं 3 तारखेला 5-6 वाजेपर्यंत आम्ही असे आदेश काढू. तर आपल्यासोबत होते पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड. धन्यवाद सर या सविस्तर माहितीबद्दल. आणि वैभव तुझे देखील धन्यवाद. तर पुण्यामधल्या आता या लॉकडाऊन शिथिल संदर्भात